चव्हाणांना अडचण टाळण्याचा भाजप असेल आपल्यातले असेल सगळ्यांनी आता घेण्याचा प्रयत्न केला, पण हा खाऊच्या कुणाच्या बापाला घालणार नाही। कारण एकच, पृथ्वीराज चव्हाण साखर कारखान्याचा चेअरमन नाही, शिक्षण सम्राट नाही, वाळूचा धंदा नाही, कुठला भूखंड माफिया नाही, पृथ्वीराज चव्हाण क्लीन इमेज, मिस्टर क्लीन। आणि त्याच्या जीवावरच आजपर्यंत त्यांचे वडील असतील, त्यांच्या मातोश्री असतील आणि खुद्द पृथ्वीराज चव्हाण असतील, एकाएकच निष्ठा, क्लीन कॅरेक्टर आणि तातडीचे निर्णय, या जीवावर पृथ्वीराज चव्हाणांचं आज नेतृत्व उभं आहे। पण तुम्ही आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे। देशमुख साहेब म्हटले की तन मन धनाला दक्षिणे जाऊया, आपलं पाहुणं पाहिजे तरी चापासून तरी चिकाल नाही, कारण देशमुख तुमचं पाहुणं नाही, मोहित्यांचं असते, तुम्ही जाऊन बघा। म्हणून आम्हाला माहिती आहे कुठं काय ठाकावं ठाका चुकवायचं, आम्हाला माहित आहे। जरा बेलावड्या जावा, रेट्या जावा, तिथं मुक्काम करा पाहुण्यावर, तुमच्याकडे किती पाच आपसून बघा कोण आहे का, जेवण सोबत तुम्हाला येणार नाही ते लक्षात घ्या, नको मत तरी द्या। म्हणून आपणाला सर्वांना माझी विनंती आहे की जर महाराष्ट्रात सरकार आणायचं असेल, काँग्रेसकडे कोणी मानू न मानू, पृथ्वीराज चव्हाण इज द ओनली फेस बिफोर काँग्रेस, बरोबर आहे का नाही? मी आपण आहे म्हणून सांगत नाही, कोण आहे सांगायला? वडेट्टीवार रानवटीवार बोंबा बोंब दररोज नावं भांडण घातल्या भांडत असत, पण आहे का बाबा? काल गेले 2 मिनिटात त्यांनी ते जाहीरनामा बघून विषय सांगा। म्हणून नाही नाव नाही, असूच जाऊ देत नाही, ते राऊताच्या भांडणाविषयी आपलं भांडण राहिलं। आपण माझ्यावर काय शिस्त भंग येईल ती येईल उद्या, आपल्याला फक्त एकच आहे की बाबाला तर पुन्हा वेळ मिळणार नाही, बाबाला महाराष्ट्रात पण जावं लागणार, तर आपण सर्वांनी येणारी निवडणूक हे आपल्याला जिद्दीची आहे। आणि जे ते सांगते की चॅनल आता विकत घेतलेले आहेत ना, पृथ्वीराज चव्हाण डेंजर झोन मध्ये, आता ते त्यांना काय जाऊ देते, तर आम्ही उत्तर देऊ, ते इथं सांगून काय होतो? पण ज्या वेळेला बाबा एकटे, त्या दिवशी आम्ही रात्री 12 वाजेपर्यंत निवासाला होतो, आम्ही होतो, लोक 10-10 वाजता बायका वावळायला थांबते आणि भांडे घेऊन जाते, तर ह्यांच्यामध्ये कुत्रा कोणी थांबत नाही, अरे का भांडी कोणाची वाटतंय कोण, आणि आपली बी काय म्हणते, हो लय जोर चाललाय भांडी वाटते, वाटू द्या ना भांडी वाटू द्या, कलय करू द्या, तिथं बसू द्या, आपण आपली कामं करूया। आणि बाबांचं नेतृत्व हे जपलं पाहिजे, ही काळाची गरज आहे। जसे यशवंतरावजी चव्हाणांचं शेवटचं इलेक्शन, तीच परिस्थिती आज बाबांच्या बाबतीत केलेली आहे, घेण्याचा प्रयत्न चाललाय भाजपला, एकच नको आहे पृथ्वीराज चव्हाण, की जो मोदींच्यावर टीका करतो, मोदींचं वस्त्रहरण करतो, भाजपचं वस्त्रहरण करणारा एकच पट्ट्या काँग्रेस पक्षाचा पृथ्वीराज चव्हाण, म्हणून त्याला पृथ्वीराज चव्हाण नको आहे। म्हणून तुम्ही आम्ही एकच लक्ष केलं, आपलं काम आहे पृथ्वीराज चव्हाणांचं नेतृत्व जपणं। आज विलास काका नाहीत, प्रतापराव कदम नाही, आता आहेत बाबांच्या जोडला विश्वजित कदम असतील, संग्राम थोपटे असतील, संजय जगताप असेल, बंटी पाटील असतील, यांना घेऊनच बाबांना आता पुढे जायचं आहे। म्हणून तुम्ही आम्ही सर्व शक्तीनिशी, जी काय परमेश्वरनं आपल्याला शक्ती दिली आहे त्याच्यानिशी बाबा तुम्हाला सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीमार्फत येणाऱ्या निवडणुकीत सुयश चिंतितो। आज रविवार आहे, ज्योतिबाचा दिवस आहे, ज्योतिबा तुमच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।